नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आपण सुरुवात करू या बनवायला रेसिपी। तर मी गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तर माझ्याकडे ही एक आहे चपाती, सकाळची चपाती घेतलेली आहे मी। तर ही आपण अशी कट करून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण चपाती कट करून घेतलेली आहे। ही आपल्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे चांगली क्रिस्पी होऊ द्यायची आहे। जास्त तेल लागत नाही, कारण आपण ही खमंग भाजलेली असते पोळी, त्यामुळे जास्त तेल लागत नाही। ही चपाती तळायला तेलही कमीच लागतं, आपल्याला बघता येईल मी खूप कमी तेल घेतलेलं आहे आणि भाजलेली असल्यामुळं कमी तेल लागतं, क्रिस्पी तळल्या जाते। तर आपल्याला बघता येईल की किती क्रिस्पी, म्हणजे कुरकुरीत तळल्या गेलेली आहे आपली पोळी। तर आपण दुसरे सुद्धा टाकून घेणार आहोत। तेलही जास्त लागलेलं नाही आहे, तुम्हाला बघता येईल कढईमध्ये। अशा पद्धतीने तुम्ही एक, दोन किंवा तीन बऱ्याच चपात्या तुम्ही अशा तळून घेऊ शकता, कमी तेलामध्ये खूप छान तळल्या जातात। तर तुम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्या तुम्ही तळून घ्या। तर ही रेसिपी आपली खूपच छान होणार आहे, चांगली होणार आहे, हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना आवडणारी आहे। मुलांना, मोठ्यांना खूप आवडते ही रेसिपी। जर तुम्हाला तुम्ही बनवली की मुलं कधीच म्हणणार नाही की आम्हाला चपाती नको। तर आपली ही चपाती तळून झालेली आहे, आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत। मी इथे एक भांडं घेतलेलं आहे या पद्धतीचं, त्यात मी हा बारीक कापलेला कांदा टाकून घेत आहे। अतिशय बारीक कापून घ्यायचा कांदा, त्याचबरोबर हा टोमॅटो सुद्धा टाकून घेत आहे, तो सुद्धा मी बारीक कट करून घेतला। त्याचबरोबर हा कोथिंबीर सुद्धा टाकून घेत आहे। हे मिक्स करून घ्यायचं। त्यात मी थोडस एक चमचा किंवा अर्धा चमचा, म्हणजे आपल्याला जशी चव आवडते त्याप्रमाणे चाट मसाला टाकत आहे। मी एवढंच टाकलेलं आहे, अर्धा चमचा। थोडस किंचित समिती खट टाकत आहे, म्हणजे जास्त असं पोचट सुद्धा लागायला नको म्हणून। त्याचबरोबर थोडस सेंधव मीठ आहे ते टाकत आहे। सेंधव मिठाने छान चव येते। तर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने। तुम्ही यामध्ये मोड आलेलं कडधान्य हे सुद्धा वापरू शकता। मी सध्या साध्या पद्धतीने बनवत आहे, तुम्ही कडधान्याचे सुद्धा वापरू शकता। मोड आलेले कडधान्य हेल्थसाठी खूप चांगलं असतं आणि त्याचा चाट बनवला तर खूपच छान लागतो। ह्या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे। तर इथे मी आपल्या ह्या चपात्या घेतलेल्या आहेत, म्हणजे तळून घेतलेल्या चपात्या। तर कडधान्याचं मी म्हटले तुम्हाला, तर कडधान्य आपण हिवाळ्यामध्ये नक्की खायचं। आता मी यावर सॉस टाकून घेत आहे, थोडा थोडाच घ्यायचा टाकून। हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, हातात घेऊन करू शकते या पद्धतीने, कारण क्रिस्पी असते त्यामुळे ते लवकर पसरत नाही, म्हणून असं या पद्धतीने हातात घेऊन केलं तर आपल्याला इझी पडतं। तर या पद्धतीने आपण इथे लावून घेतलेलं आहे, त्यावर आपण हा मिक्स करून ठेवलेला चाट आहे, म्हणजे कांदा टोमॅटोचा, तो आपण याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत या पद्धतीने। तर याचबरोबर आपण यावरती थोडीशी बारीक शेव टाकून घेणार आहोत।
आपली खूपच छान रेसिपी बनणार आहे ही, तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर अशा पद्धतीने आपलं चपाती चाट तयार आहे, तर याला आम्ही चपाती चाट म्हणतो। तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कमेंट्स करून नक्की कळवा, शेअर आणि लाईक सुद्धा करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करून बाजूलाच बेल आयकॉन बटन आहे तेही दाबा। तर भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपीजमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।